नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी सकाळी समोर आली. खुद्द तुकाराम मुंढेंनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. मला कोरोनाची लक्षणं दिसत नसली तरीही माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नियमानुसार मी स्वतःला आयसोलेट करून घेतलंय. गेल्या 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय. दरम्यान नागपुरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालाय. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 21,000 पार गेलीय. नागपूर शहरातील कोरोना स्थितीवर नियंत्रणाची जबाबदारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या खांद्यावर आहे. गेल्या 5 महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मुंढेंच्या नेतृत्वात मनपा प्रशासन लढा देत आहे. खुद्द मुंढे आणि इतर अधिकारी या कामात गुंतले आहेत. शहराप्रमाणेच शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. जिल्हा परिषदेची इमारत देखील लॉकडाऊन झाली आहे. अशात आता कोरोनाशी लढा देताना मनपाचे सेनापती मुंढे कोरोनाच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करू शकले नाहीयेत. यामुळे अनेकांना धक्का बसलाय. तर आपण जरी संक्रमणात अडकलो असलो तरी हा लढा कमजोर पडू नये यासाठी मुंढे घरी स्वतः आयसोलेट राहूनच शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी काम करणार आहेत. आपण जिंकू असा विश्वास देखील त्यांनी ट्विटच्या शेवटी व्यक्त केलाय.